16 वर्षाची असताना तुमच्या शरीरात जी ऊर्जा होती तशी ऊर्जा तिशीचे झाल्यावर तुमच्याकडे नसणार आहे. जर तुम्ही फक्त तुमच्या शरीरात गुंतून राहिलात तर वय वाढू लागल्यावर नकळत तुम्ही इतर गोष्टींमध्ये गुंतायला हवं. मग तुम्ही पहाल, तुमचं वय कितीही झालं तरी तुम्ही उत्साही आणि ऊर्जावान राहू शकता. तुम्ही तुमच्या परिसरात राहणाऱ्या मुलीच्या कधी प्रेमात पडलायत का? नाही. ठीक आहे, समजा तुम्ही 16 वर्षाचे आहात आणि एक खूप सुंदर मुलगी राहतेय तुमच्या घराजवळ. तुम्हाला तिच्यावर लक्ष एकाग्र करायची गरज पडते का? तुम्हाला संकल्प करावा लागतो का? नाही, तुम्हाला त्यात रस असतो म्हणून तुम्ही एकाग्र असता, वचनबद्ध असता, सगळं काही असता, झपाटलेले असता. तर तुम्हाला थोडं रस घ्यायची गरज आहे. जर तुम्हाला कुठल्या गोष्टीत रस निर्माण झाला तर तुमच्यातलं सगळं काही त्या गोष्टींवर केंद्रित होतं, ती जी कुठली गोष्ट असेल. पण बहुतेक लोकांना त्यांचे हॉर्मोन्स सक्रिय असल्याशिवाय जीवनामध्ये रस कसा घ्यायचा माहीतच नसतं. हे म्हणजे असं आहे, हा उत्क्रांतीचा प्रश्न आहे. हे पा, प्रत्येक इतर प्राणी त्याचा एखाद्या गोष्टीवर तेव्हाच रस असतो जेव्हा ती गोष्ट त्याचं खाणं असतं किंवा प्रजननाचा भाग असतो. तेवढंच, हे सोडून त्याला कशातच रस नसतो. एक पक्षी, एक प्राणी, एक माकड, त्यांचा कशात रस असतो? खायला काहीतरी किंवा कदाचित मैथून. याच्यात पलीकडे त्यांचा कशातच रस नसतो, कारण या दोन गोष्टींना रासायनिक आधार असतो. भुकेला रासायनिक आधार असतो. हॉर्मोन्स आर केमिस्ट्री. हॉर्मोन्स म्हणजे सुद्धा रसायन आहेत. तर हा अस्तित्वाचा एक ठराविक स्तर आहे. पशु प्रकृती ही तशीच असते. तुम्ही त्यांना दोष देऊ शकत नाही, ते तसेच असतात. पण तुमच्यासाठी ठराविक उत्क्रांती घडली आहे. किरकोळ नाही, किरकोळ उत्क्रांती नाही. जरी शास्त्रज्ञ आज म्हणत असले की तुम्ही आणि चिंपॅन्झी मध्ये डीएनए मधील फरक हा फक्त 1.23% आहे, पण कशाचे 1.23%? ते याच्याबद्दल बोलतायत की एका अमीबापासून चिंपॅन्झी पर्यंत जर ते 98.77% असेल तर तुम्ही 1.3% आहात. अधिक, ती काही लहान गोष्ट नाही आहे. मला खरं माहीत नाही की ते हे 1.23% कसे काढलेत, पण जेव्हा तुम्ही काही लोकांकडे पाहता तेव्हा ते अगदी खरं वाटतं. पण तुम्ही इतर लोकांकडे पाहता तेव्हा तुमचा विश्वास बसत नाही. तुमचा विश्वास बसत नाही की माणसं आधी माकडं होती, हो ना? याबद्दल पुष्कळ वाद आहे, असं असूच शकत नाही. दोन्ही प्रकारची लोक आहेत, पण असो, तो एक लहान फरक आहे पण तरीही खूप मोठा फरक आहे. तर जर तुम्ही या 1.23% तुमच्या आत कार्य करण्याची संधी दिली, तुम्ही बघाल तुमच्या आवडीनिवडींना रासायनिक आधाराची गरज लागणार नाही. जगामध्ये कुठेही आध्यात्मिक प्रक्रियेमध्ये एक गोष्ट जी सामान्य असते ती म्हणजे आपण अन्नाच्या विरोधात आहोत म्हणून नाही, पण थोड्या प्रमाणात अन्नाला नकार हा केवळ यासाठी की आपल्याला रसायनांनी प्रभावित असायला नकोय. ब्रह्मचर्य, अन्नापासून लांब राहणं हे आपल्याला स्वतःला काही नकारायचंय म्हणून नाही, आपल्याला त्यात पडायचं नाहीये. त्या श्रेणीमध्ये की आपण एक पशु बनतोय की आपली हवी असलेली प्रत्येक गोष्ट रसायनांमुळे. आपल्याला जे काही हवंय ते आपल्याला जागरूकपणे हवंय, रसायनांच्या प्रभावामुळे नाही. म्हणूनच महिन्यांच्या काही दिवसांसाठी न खाणं, म्हणूनच इतर अनेक सराव, मुळात आपल्याला पशुश्रेणी यामध्ये पुन्हा जायचं नाहीये. कारण पशुप्रकृती म्हणजे काहीतरी वाईट असं नाहीये,
ती फक्त एक पूर्णपणे आसक्त आणि चक्राकार प्रक्रिया आहे. आता आपण शोधतोय मुक्ती, स्वातंत्र्य. जर तुम्ही चक्राकार चक्राकार पद्धतीनं गोल गोल फिरत असाल तर मुक्तीचा प्रश्नच नाहीये, नाही का? चक्र म्हणजे एक जाळ आहे, हो की नाही? चक्र म्हणजे जाळ आहे का? जर आपण चक्र खूप मोठं बनवलं तर बहुतेक लोकांना कळणारच नाही की ते गोल गोल फिरत आहेत. ते गोल गोल फिरत बसतील आणि त्यांना वाटेल की ते कुठेतरी जात आहेत. चक्राकार प्रक्रियेत असणं म्हणजे हेच, याचा अर्थ तुम्ही कुठेच जात नाही आहात. आपल्याला माहिती आहे की जर आपल्या इच्छा, आपले लक्ष, आपल्या आयुष्याची दिशा जर रसायनांमुळे असेल, एकतर भुकेमुळे किंवा हॉर्मोन्समुळे, तर आपल्याला माहिती आहे की आपण कुठेच पोचणार नाही आहे. हे आपल्याला कळून चुकलं आहे. त्यामुळे आपण हे पाहतोय की कसा आपल्याला रस आणि एकाग्रता आणि सहभाग निर्माण करता येईल अशा कुठल्याही गोष्टीमध्ये, जी केवळ रसायनांनी चेतवलेली इच्छा नाही आहे. जर तुम्हाला असं बनायचं असेल किंवा जर तुम्हाला स्वतःला असं बनवायचं असेल तर तुम्हाला थोड्या पेट्रोलची गरज आहे तुमच्यात. जर पुरेशी ऊर्जा नसेल तर तुम्ही हे करू शकत नाही, कारण एकाग्रतेमध्ये ऊर्जा खर्ची पडते. जर तुम्हाला कुठल्या गोष्टीवर एकाग्र राहायचं असेल तर तुम्हाला काही कुठल्या कॉन्सन्ट्रेशन कॅम्पसारख्या मनाची गरज नाही आहे, तुम्हाला ऊर्जेची गरज आहे. वयानुसार ऊर्जा थोडी कमी होते. जर तुमची ओळख फक्त भौतिक शरीरापुरती राहिली, 16 वर्षाचे असताना तुमच्या शरीरात जी ऊर्जा होती तशी ऊर्जा 30 झाल्यावर तुमच्याकडे नसणार आहे. तुम्हाला तुमच्या बुद्धीमध्ये गुंतलं पाहिजे, तुमच्या बुद्धिमत्तेमध्ये, तुमच्या चेतनेमध्ये, तरच तुम्ही ऊर्जावान राहू शकता. जर तुम्ही फक्त तुमच्या शरीरात गुंतून राहिलात तर वय वाढू लागलं की नकळतपणे मी असं करतोय कारण हे सुद्धा होऊ लागेल. हे सगळं तुमच्याबद्दल घडेल. तुम्ही इतर पैलूंमध्ये गुंतला नाहीत. जर तुम्ही फक्त शरीरात गुंतून राहिलात तर जशी शारीरिक ऊर्जा कमी होऊ लागेल तर तुमचा आकार आणि तुमचं रूप असं होऊन जाईल. तुम्ही इतर पैलूंमध्ये गुंतलं पाहिजे ज्यांना शारीरिक आधाराची गरज नाही आहे. मग तुम्ही बघाल, तुमचं वय कितीही झालं तरी तुम्ही उत्साही आणि ऊर्जावान राहू शकता, कारण तुमची ऊर्जा काही शारीरिक नाही आहे. जर तुम्ही इतर कशात गुंतलात तर तुमचं वय कितीही झालं तरी तुम्ही ऊर्जावान राहाल. तर तुम्ही थोडा रस निर्माण केला पाहिजे योगमध्ये. मग लक्ष एकाग्र करायची गरज नाही, तुम्ही एकाग्रच असाल.